महायुतीच्या जागा वाटपांच्या वतीमध्ये मी मागे सांगितलं की गेल्या आठवड्यात आमची अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये चर्चा झाली. देशाचे नेते आदरणीय अमितभाई शहासाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख त्या ठिकाणी होतो. सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. जवळपास 80% काम संपलेलं आहे. आज काही कारणांच्यामुळे दिल्लीला आज आम्ही जाणार होतो ते काही आज त्या ठिकाणी ठरत नाही, पण उद्या मात्र दिल्लीमध्ये या विषयावरती अंतिम त्या ठिकाणी चर्चा होईल आणि पूर्ण क्षमतेने महायुती आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज होईल. एक असं आहे की वारंवार आमच्यावरती जे काही सतत हितशत्रू सांगत असतात त्यामुळे तसं बिलकुल वस्तुस्थिती नाही आहे. सन्मानपूर्वक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, शिवसेना असो, या घटक पक्षाला देण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाची पूर्णपणाची अनुकूलता आहे. ही निवडणूक राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून आम्ही ज्यावेळेला लढवतो आहोत त्यावेळेला राज्यांतील एकंदरीत राजकीय परिस्थिती सामोरं जाण्यासाठी समर्थपणाने महायुतीच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये समन्वय करणं या साऱ्या गोष्टीची जबाबदारी मनामध्ये ठेवत आज आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणाने उतरतो. असं आहे की आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे एक प्रमुख नेते आहेत. दीर्घकाळ त्यांनी मंत्रिमंडळामध्ये काम केलंय, विधान परिषद सभापती या नात्याने त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची काय भूमिका आहे जरूर त्यांची तिन्ही भूमिका आज पक्षश्रेष्ठत्वाच्या कानावरती सुद्धा त्या ठिकाणी घातली आणि त्या माध्यमातून आम्ही सगळेजण ज्यावेळेला उद्या चर्चेच्या माध्यमातून भेटू त्यावेळेला त्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य तो समन्वयाचा मार्ग त्या ठिकाणी निश्चितपणाने काढला जाईल. आमदार विजयसिंग मोहिते पाटील साहेब भारतीय जनता पक्षामध्ये आहेत त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी काय या ठिकाणी भाष्य करणार नाही. सुप्रीम कोर्टाने आज आपल्याला घड्याळ चिन्ह वापरण्यासंदर्भामध्ये लोकसभा निवडणुकांपर्यंत परमिशन दिली. खरं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मी अतिशय मनापासून आदर करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दादांच्या नेतृत्वाखाली जी काही भूमिका घेतली, राष्ट्रीय निवडणूक आयोग त्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी त्या संदर्भातला निर्णय दिला आणि आमच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक जाणीवपूर्वक काहीतरी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता, परंतु न्यायव्यवस्थेने आम्ही घेतलेल्या निर्णयाच्यासाठी अनुकूलता दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून याच्याबद्दलचं मी अतिशय मनापासून हा निकाल या ठिकाणी आम्ही स्वीकारतो. सर, काल बारामतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत एक वक्तव्य केलं की शरद पवारांना हरवायचंय म्हणून, परंतु सोशल मीडियावरती अजित पवारांचा पुन्हा जुना व्हिडिओ जो आहे तो आता ट्रेंड होताना पाहायला मिळतो. ज्या व्हिडिओमध्ये अजित पवार स्वतः म्हणतात की शरद पवारांना राजकारणातून कुणीही बाजूला सारू शकत नाही. एक असं आहे की आदरणीय पवार साहेबांच्या आमचं सर्वांचं दैवत आहेच, त्यामुळे आम्ही काय ती काय भूमिका कधी बदलली नाही, बदलण्याचं काही कारण त्या ठिकाणी होऊ शकत नाही. परंतु दादांच्या समर्थ नेतृत्वाखाली आम्ही जो निर्णय घेतला एनडीएमध्ये सहभागी व्हायचा त्यापासून सुद्धा आम्ही तसुभर पाठीमागे हलणार नाही. एक षडयंत्र आहे की दादांना सतत बदनाम करण्याच्या दृष्टीतून काही ना काहीतरी वक्तव्य त्या ठिकाणी जाणीवपूर्वक केली जातात. बारामतीकर दादांना कुटुंबातील घटक मानतात. दादा बारामतीकरांना कुटुंबातील आहेत असंच नेहमी गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी वाटचाल त्या ठिकाणी करत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना विश्वास आहे की तमाम बारामतीकर दादांच्या पाठीमागे ठामपणाने त्या ठिकाणी उभे निश्चितपणाने राहतील. एक सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न काही वेळेला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी होतो आहे, यापेक्षा मला त्या विषयावरती अधिक काय भाष्य करायचं नाही. एक असं आहे की प्रत्येकाला आपापलं मत त्या ठिकाणी मांडण्याचा हक्क जरूर आहे. मला शिवतालजीराजांचे सांगायचं आहे किंवा जी बालक्रीडा मंडळ जे अलीकडच्या कालावधीमध्ये बोलतो आहे ते सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की अजितदादांचं योगदान पक्षासाठी किती मोठं आहे. आज केवळ बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नव्हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेसबरोबर ती जागा अधिक मिळवण्यासाठी दादांचं योगदान मोठ्या प्रमाणात राहिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान राहिलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.